अर्थ जीएसटी हा अप्लिकेबल आहे, बरोबर आहे. तर जसं आपण म्हणालो की जीएसटी इज अप्लिकेबल वेन देर इज अ इंट्रा स्टेट सप्लाय, सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ. तर त्यामुळे आपल्या सर्वांनी आता हे समजून घेणं जरुरी आहे की सप्लायचा मिनिंग काय आहे, बरोबर आहे. आता सप्लायचा मिनिंग काय आहे, तर हा जो सप्लायचा मिनिंग आहे याला मला वाटते तीन चार वेगवेगळ्या प्रकारचे डायमेन्शन सुद्धा आहेत. तर सप्लायचा मिनिंग सेक्शन 7 मध्ये दिलेला आहे, बरोबर आहे, पण तो आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये समजून घेऊ. पण त्याच्या आधी समजून घेऊ की काय वेगवेगळे डायमेन्शन आहेत सप्लाय या वर्डच्या अराउंड. तर जर पहिला जर मी बघायला गेलो जो डायमेन्शन आपण म्हणू शकतो तो आहे नेचर ऑफ सप्लाय. म्हणजे जो जीएसटी मध्ये सप्लाय जो आहे तो इंट्रा स्टेट आहे का इंटर स्टेट आहे. इंट्रा स्टेट असला तर सीजीएसटी एचजीएसटी लागतो, इंटर स्टेट असेल तर आयजीएसटी लागतो, बरोबर आहे. तर नेचर ऑफ सप्लाय हा काय आहे हे समजून घेणं जरुरी असतं. त्याच्यानंतर व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय आहे, कारण की जीएसटीचा जो रेट आहे 5%, 12%, 8%, 18%, बरोबर आहे, हा कशावर लागतो, व्हॅल्यू ऑफ सप्लायवर. तर त्याच्यामुळे सप्लायची व्हॅल्यू काय आहे हे समजून घेणं जरुरी आहे. सप्लायच्या कंटेक्समध्ये टाइम ऑफ सप्लाय हा पण एक कन्सेप्ट आहे. टाइम ऑफ सप्लाय म्हणजे कधी आपण जीएसटी डिपॉझिट करायला पाहिजे, बरोबर आहे, अडवान्सवर भरायला पाहिजे का गुड्स किंवा सर्व्हिसेस ह्या प्रोव्हिजन केल्यानंतर आपण भरायला पाहिजे. आणि फायनली प्लेस ऑफ सप्लाय, प्लेस ऑफ सप्लाय म्हणजे जर इंडियामध्ये जर त्या गुड्स किंवा सर्व्हिसेसचा प्लेस ऑफ सप्लाय असला तर आपल्याला प्रॅक्टिकली जीएसटी भरावा लागतो. म्हणून प्लेस ऑफ सप्लाय हा जो आयजीएसटी ऍक्ट मधला कन्सेप्ट आहे तो सुद्धा आपल्याला समजून घेणं जरुरी आहे. म्हणजे सप्लायला वेगवेगळ्या प्रकारचे डायमेन्शन असतात, नेचर ऑफ सप्लाय, व्हॅल्यू ऑफ सप्लाय, टाइम ऑफ सप्लाय आणि प्लेस ऑफ सप्लाय. आणि त्यामुळे सप्लायचा मिनिंग काय आहे हे समजून घेणं खूप जरुरी आहे. ऍडिशनली तुम्ही जर बघाल तर बऱ्यापैकी म्हणजे असा वेगवेगळ्या प्रकारचे इन्कम लोक कमवतात, बरोबर आहे. ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट प्रोफेशनल मी जीएसटीची ऍडवायझरी किंवा कामं करून आम्ही आमचं इन्कम आहे. सिमिलरली जर तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये लोक कमवतात वेगवेगळे पैसे. पण ज्यावेळेस एखादा माणूस पैसे कमवतो याचा अर्थ असा नाही की त्यावर जीएसटी अप्लिकेबलच होणार. फॉर एक्झाम्पल, मिस्टर अमिताभ बच्चन हे ज्यावेळेस एखाद्या मूवीमध्ये ऍक्ट करतात, बरोबर आहे, एखाद्या पिक्चरमध्ये ऍक्ट करतात तर त्यांना ऍक्टिंगचे पैसे भेटतात, मूवीमध्ये काम करण्याचे, मे बी 5 crore, 10 crore जे काय असेल. तर त्या इन्कमवर तर जीएसटी ते भरतच असणार, बरोबर आहे, कारण की ते सर्व्हिस देत आहेत. जसं ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट आम्ही आमचं काम करतोय तसं ते त्यांचं काम करतात, बरोबर आहे. तर तिथे तर ते जीएसटी भरणार. पण जर मिस्टर अमिताभ बच्चनला लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड भेटला फिल्मफेअर कडून आणि त्यांना त्या लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डच्या बदल्यामध्ये 10 lakh rupees किंवा 25 lakh, 50 lakh rupees जर अमाऊंट भेटली तर त्या अमाऊंटवर सुद्धा मिस्टर अमिताभ बच्चन जीएसटी भरणार का? किंवा एखादा ऍक्टर आणि ऍक्ट्रेस, जसं आपल्याला कल्पना असेल ऋतिक रोशन आहे, त्यांची वाईफ, त्यांचा ज्यावेळी डिवोर्स झाला न्यूजमध्ये असं होतं की काही 100 crore वगैरे डिवोर्सची ॲलिमनी देण्यात आली होती. तर या डिवोर्स ॲलिमनीवर, बरोबर आहे, जी पोटगी आपण म्हणतो तर त्याच्यावर सुद्धा जीएसटी भरायला पाहिजे का? एखादा रस्त्यावर तुम्ही जर जात असाल, एखादा सिंगर असेल, बरोबर आहे, एखादा स्ट्रीट आर्टिस्ट असेल, त्याचं तुम्हाला काम आवडलं म्हणून तुम्ही त्याला काही 1000 rupees दिले तर त्या 1000 rupees त्या स्ट्रीट आर्टिस्टने जीएसटी भरायला पाहिजे का? आता रिसेंटली COVID-19 किंवा कोरोना यामध्ये बऱ्यापैकी ग्रांट्स किंवा डोनेशन दिले जातात रिसर्चसाठी. तर त्या ग्रांट आणि डोनेशन ज्या संस्थेला भेटले त्यांनी त्याच्यावर जीएसटी भरायचा का? कधी कधी एखादा एम्प्लॉई एखादी कंपनी सोडून जातो त्याला 2 महिन्याचा नोटीस पे असतो, म्हणजे 2 महिने त्यांनी काम करून द्यायला पाहिजे, पण तो म्हणला मी लवकर जातो मला 1 महिन्याची तुमची सॅलरी देऊ नका, तर कंपनीने 1 महिन्याची सॅलरीची कपात केली त्याची. तर जी नोटीस पे रिकव्हर केली, सॅलरी रिकव्हर केली 1 महिन्याची, त्याच्यावर जीएसटी भरायला येणार का नाही, बरोबर आहे. तर असे बऱ्यापैकी प्रश्न असतात जिथे आपण म्हणू शकतो की जीएसटीचं काय होणार, बरोबर आहे, जीएसटी तिथे अप्लिकेबल होणार का नाही होणार. आणि त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांचे जर आपल्याला उत्तर बघायचे असतात, शोधायचे असतात, तर आपल्याला सेक्शन 7 ही बघावं लागेल. तर सेक्शन 7 हे जे जीएसटी ऍक्ट मधलं सेक्शन आहे यामध्ये जीएसटी मधला जो सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे सप्लाय, त्यावर डेफिनेशन किंवा त्याचं मिनिंग दिलेलं आहे. तर सेक्शन 7 काय म्हणतं, स्कोप ऑफ सप्लाय, म्हणजे काय की जीएसटी मध्ये जो सप्लाय हा जो वर्ड वापरलेला आहे त्याचा स्कोप काय आहे याच्याबद्दलचं जे मिनिंग किंवा त्याचा अर्थ हा सेक्शन 7 मध्ये दिलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जनरली जर तुम्ही सेल टॅक्स ऍक्ट बघितला असेल, व्हॅट लॉ बघितला असेल, एक्साइज लॉ बघितला असेल किंवा इव्हन आपला जीएसटी लॉ पण आपण बघितला तर आपल्या सर्वांना कल्पना असेल
की प्रत्येक लॉ मध्ये जवळपास जे मीनिंग किंवा डेफिनेशन असतात हे जवळपास सेक्शन 2 मध्ये कव्हर असतात, बरोबर आहे, सेक्शन 2 मध्ये. पण जर तुम्ही बघाल की जी सप्लायचं मीनिंग आहे ते गव्हर्नमेंटनं सेक्शन 2 मध्ये नाही टाकलं तर ते सेक्शन 7 मध्ये टाकलं, तर पहिल्यांदा आपण समजून घेऊ असं का केलं असेल गव्हर्नमेंटनं. सेक्शन 2 मध्ये आपल्या सर्वांना कल्पना असेल की जवळपास 121 वेगवेगळ्या प्रकारचे डेफिनेशन आहेत, बरोबर आहे, 121 वेगवेगळ्या प्रकारचे डेफिनेशन आहेत. तर गव्हर्नमेंटनं 121 डेफिनेशन मध्ये 122 डेफिनेशन सप्लायचं टाकलं असतं, पण तसं का नाही केलं, त्यांनी सेक्शन 7 हे वेगळं सेक्शन का क्रिएट केलं असावं. तर तसं बघायला गेलं तर त्याचा एक महत्वाचं मला वाटतं रिझन असू शकतो की सप्लाय हा खूप महत्वाचा विषय आहे, कारण की जर एखादी ऍक्टिव्हिटी सप्लाय म्हणून क्वालिफाय झाली तरच गव्हर्नमेंटला जीएसटी भेटेल, आणि त्यामुळे सेक्शन 2 ज्याच्यामध्ये जवळपास सेक्शन 2 मध्ये 120 पेक्षा जास्त डेफिनेशन आहेत, तर गव्हर्नमेंटला वाटलं आपण त्या सेक्शन मध्ये जिथे जनरल बाकीचे डेफिनेशन आहेत तिथं सप्लाय वर्ड नाही टाकू. कारण की सप्लाय हा वर्ड पहिल्यांदा आपण इंडियामध्ये टॅक्स करतोय, पहिल्यांदा करतोय, प्लस सेक्शन 7 म्हणजे सप्लाय तर खूप महत्वाचं मिनिंग आहे, कारण की सप्लाय झाला तरच जीएसटी पे करायचा आहे. मे बी ते एक कारण असू शकतं, त्यामुळे त्यांनी सेक्शन 2 मध्ये जिथे 120 वेगवेगळ्या प्रकारचे डेफिनेशन आहे त्यामध्ये सेक्शन सप्लायला नाही डिफाईन केलं. इन्स्टेड ऑफ दॅट त्यांनी सेक्शन 7 मध्ये स्पेसिफिकली सप्लायची मिनिंग दिलेली आहे. ऍडिशनली जर आपण सेक्शन 7 वाचायला घेतलं तर जसं आपण बघत आहे सेक्शन 7 ची जी हेडिंग आहे ती काय आहे, स्कोप ऑफ सप्लाय. त्यांनी डेफिनेशन ऑफ सप्लाय, मिनिंग ऑफ सप्लाय असे वर्ड नाही वापरले तर स्कोप ऑफ सप्लाय वापरलेला आहे वर्ड. म्हणजे काय की सप्लायला एक स्कोप आहे, त्याच्या बियॉन्ड तो नाही आहे. देर इज अ लिमिटेड स्कोप टू द टर्म सप्लाय, बियॉन्ड त्या स्कोपचा तो वर्ड सप्लाय नाही आहे, बरोबर आहे. ते पण आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. नाउ त्यानंतर जर आपण सेक्शन 7 वाचायला चालू केलं काय लिहिलेलं आहे, फॉर द पर्पजेस ऑफ धिस ऍक्ट द एक्सप्रेशन सप्लाय इन्क्लूड्स, तर आता लक्ष देऊन वाचा इथं काय लिहिलेलं आहे, फॉर द पर्पजेस ऑफ धिस ऍक्ट, म्हणजे जीएसटीच्या ऍक्ट साठी हा टर्म सप्लाय आम्ही डिफाईन केलेला आहे. जर तुम्हाला इन्कम टॅक्स ऍक्ट साठी जर सेल किंवा इन्कम याचं जर मिनिंग बघायचं असेल तर तुम्ही इन्कम टॅक्स ऍक्ट बघा. जो सप्लायचा जो मिनिंग दिलेला आहे आम्ही तो फक्त आणि फक्त फॉर द पर्पज ऑफ धिस ऍक्ट म्हणजे जीएसटीच्या ऍक्ट साठी आम्ही डिफाईन केलेला आहे, हे तिने ऍट द आउटसेट त्यांनी क्लॅरिफाय केलेलं आहे. फॉर द पर्पज ऑफ धिस ऍक्ट सप्लाय इन्क्लूड्स, म्हणजे सप्लाय हे इन्क्लुझिव्ह डेफिनेशन आहे, सप्लाय मध्ये वेगवेगळ्या बाबी इन्क्लूड केलेल्या आहेत, बरोबर आहे. तर त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत आपण समजून घेऊ. आय होप माझा आवाज वगैरे ऑडिबल आहे, तुम्ही चॅटबॉक्स मध्ये नमूद करू शकता येस ऑर नो, कारण की मला काही कमेंट आलेले आहेत की हा आवाज ऑडिबल नाहीये म्हणून, तर प्लीज फील फ्री टू मेन्शन की आवाज ऑडिबल येते ना. परफेक्ट, चला. तर फॉर द पर्पज, थँक्यू, फॉर द पर्पज ऑफ धिस ऍक्ट एक्सप्रेशन सप्लाय इन्क्लूड्स ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय. तर तुम्ही बघितलं असेल सेक्शन 9 मध्ये सुद्धा ऑल इंट्रास्टेट सप्लाय म्हणजे ऑल वर्ड वापरला होता, इथे सुद्धा ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय वर्ड वापरलेला आहे. ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ व्हॉट, गुड्स सर्व्हिसेस ऑर बोथ, म्हणजे तुम्ही गुड्सचा सप्लाय करा, सर्व्हिसचा करा किंवा बोथचा करा, जीएसटी त्यावर लागणार. पण आता पहिला प्रश्न तुमच्या मनामध्ये येणार की सप्लायचे वेगवेगळे फॉर्म्स असतात, तर कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये येतो सप्लाय, तर त्याच्याबद्दल सुद्धा गव्हर्नमेंटने मेन्शन केलेलं आहे. ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस आर बोथ सच ऍज, सच ऍज म्हणजे सिमिलर टू, अशा प्रकारचे वेगवेगळे फॉर्म असू शकतात सप्लायचे. कोणकोणत्या प्रकारचे, सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लीज, रेंटल, लायसन्स अँड डिस्पोजल. तर गव्हर्नमेंटनं 8 वेगवेगळ्या प्रकारचे सप्लाय मेन्शन केलेले आहेत, सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लीज, रेंटल, डिस्पोजल, बरोबर आहे. या प्रकारचे गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या प्रकारचे सप्लाय मेन्शन केलेले आहेत. पण प्लीज नोट करा हे 8 प्रकारचे सप्लाय सोडून 9व्या प्रकारचा सुद्धा सप्लायचा फॉर्म असू शकतो. म्हणजे कसा, जर तुम्ही बघाल त्याच्यामध्ये ट्रान्सफर वर्ड लिहिलेला आहे पण डिस्पॅच नाही लिहिलेला, डिलिव्हरी नाही लिहिलेला, पण सप्लाय डिलिव्हरी ऑफ गुड्स मध्ये सुद्धा होऊ शकतो, बरोबर आहे. तर अशा प्रकारे इवन 9वा शब्द सुद्धा तुम्ही सप्लाय म्हणू शकता, प्रोव्हाइडेड इट इज सिमिलर टू
सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज अँड डिस्पोजल. बरोबर आहे? म्हणजे या 8 प्रकारची जर एखादी नवी ऍक्टिव्हिटी असेल तर तिला सुद्धा तुम्ही सप्लाय म्हणू शकता, त्यावर सुद्धा जीएसटी लागेल. पण कधी लागेल? ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय मेड ऑर ऍग्रीड टू बी मेड फॉर अ कन्सिडरेशन, म्हणजे काहीतरी त्याच्यासाठी कन्सिडरेशन पाहिजे, काहीतरी मॉनिटरी किंवा नॉन मॉनिटरी कन्सिडरेशन असेल तरच जीएसटी लागेल. आणि तिसरी महत्वाची बाब म्हणजे इट शुड बी इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. म्हणजे गव्हर्नमेंट म्हणते जीएसटी कधी लागेल? सप्लाय झाला पाहिजे, कन्सिडरेशन असलं पाहिजे आणि द ऍक्टिव्हिटी शुड बी इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. या 3 गोष्टी जर फुलफिल झाल्या तरच जीएसटी लागणार, नाही तर जीएसटी लागणार नाही. तर फॉर एक्झाम्पल, मी ॲज अ प्रीतम मावरे एखाद्या कोचिंग क्लासमध्ये गेलो किंवा एखाद्या मी कॉलेजमध्ये गेलो आणि मी म्हणालो की मी तुमच्या जे 12वीचे मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी फ्रीमध्ये जीएसटीचे लेक्चर घेतो, देर इज अ सप्लाय. बरोबर आहे? बट इज इट फॉर अ कन्सिडरेशन, मला काही पैसे भेटणार आहेत का? आन्सर इज नो. बरोबर आहे? तर त्यामुळे जीएसटी त्यावर लागणार नाही, कारण की जीएसटी मध्ये लिहिलेलं आहे सप्लाय फॉर अ कन्सिडरेशन. म्हणजे सप्लाय पण झाला पाहिजे, कन्सिडरेशन पण असलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस, म्हणजे बिझनेसच्या कोर्स मध्ये ती ऍक्टिव्हिटी केलेली पाहिजे तरच जीएसटी लागेल. फॉर एक्झाम्पल, जर तुमची स्वतःची पर्सनल ज्वेलरी आहे, बरोबर आहे, तुम्हाला नवीन गोल्ड घ्यायचंय म्हणून तुम्ही तुमची जुनी ज्वेलरी, 50 लाख रुपयाची जुनी ज्वेलरी तुम्ही विकली, 50 लाख कॅश आले आणि नंतर तुम्ही म्हणता मी आता दुसऱ्या दुकानात जाऊन ज्वेलरी विकत घेतो किंवा विकत घेते. तर आता पहिला प्रश्न, तुम्ही तुमची ज्वेलरी विकली, देर इज अ सप्लाय ऑफ ज्वेलरी. बरोबर आहे? फॉर अ कन्सिडरेशन तुम्हाला 50 लाख रुपये दुकानदाराकडून भेटले. बरोबर आहे? पण तिसरी कंडिशन पण महत्वाची आहे, इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस, म्हणजे तुमचा बिझनेस जर असेल ज्वेलरी विकायचा तरच जीएसटी लागेल. बरोबर आहे? सिमिलरली जर आपण बघायला गेलो, जर तुमची एखादी जुनी कार असेल, मोटर व्हेकल असेल, मे बी तुमच्याकडे BMW आहे, 7 सिरीज, मर्सिडीज आहे, S क्लास, 1.5-2 करोडची गाडी आहे, तुम्ही सेकंड हँड पण विकताना ती जवळपास 80-90 लाख रुपयाला विकत आहेत, तर यू आर सेलिंग अ कार फॉर अ कन्सिडरेशन, 80 लाख रुपयाला विकतायत, बट आर यू डुईंग दॅट ऍक्टिव्हिटी इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ युअर बिझनेस? आन्सर इज नो. बरोबर आहे? तुम्ही स्वतःची कार विकताय, तुमचा बिझनेस नाही आहे, त्यामुळे त्याच्यावर जीएसटी लागणार नाही. म्हणजे काय? तिन्ही कंडिशन फुलफिल झाल्या तरच जीएसटी लागतो. देअर शुड बी अ सप्लाय, इट शुड बी इन द कोर्स ऑर फर्दरनेस ऑफ बिझनेस अँड देअर शुड बी अ कन्सिडरेशन अटॅच टू इट. तर आत्ता मी तुम्हाला काही एक्झाम्पल विचारले होते, बरोबर आहे? तर आत्ता जे आपण डिस्कस केलं ते Section 7 Sub Clause 1A हे जे डिस्कस केलं त्यानुसार मला सांगा की लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डवर अमिताभ बच्चनने जीएसटी भरायला पाहिजे का? 3 कंडिशन मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. बरोबर आहे? सप्लाय पाहिजे, कन्सिडरेशन पाहिजे, इन द कोर्स ऑर फर्दरस ऑफ बिझनेस पाहिजे. तर अमिताभ बच्चनजीने भरायला पाहिजे का जीएसटी? 50 लाख रुपये त्यांना भेटलेत फिल्मफेअर कडून. नाही. आन्सर इज नो. वाय? नाही. सप्लाय आहे का? कन्सिडरेशन आहे, 50 लाख रुपये भेटले इन द कोर्स ऑर फर्दरस ऑफ सप्लाय बिझनेस. नाही सप्लाय नाही सप्लाय. पर्सनल इन्कम होईल सर ते त्यांचा. बरोबर आहे श्रीकांतजी, प्रियांकाजी मॅडम, आणखी मला वाटते ज्यांनी उत्तर दिलेले आहेत एकदम बरोबर आहे की सप्लाय नाही, कन्सिडरेशन आहे, त्यांना पैसे भेटत आहेत. त्या पैशाच्या बद्दल, त्या पैशाच्या अगेन्स्ट ते काय काम करतात तर काहीच नाही. ज्यावेळेस त्यांनी पा सारखी मूवी होती, बरोबर आहे, पा मूवी मध्ये, पिंकू मध्ये ज्यावेळेस त्यांनी ऍक्टिंग केली, बरोबर आहे, ते पिकू आणि पा वगैरे या पिक्चर मध्ये ज्यावेळेस त्यांनी ऍक्टिंग केली तर त्या ऍक्टिंग साठी त्यांना पैसे भेटले, त्यावर जीएसटी लागणार, कारण की देर इज अ सप्लाय फॉर अ कन्सिडरेशन इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. करेक्ट. पण लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मध्ये पैसे भेटतात पण त्याच्याबद्दल त्यांना काही करायचं नाही आहे, म्हणून तिथे आपण म्हणू शकतो तिथे प्रॅक्टिकली जीएसटी ऍप्लिकेबल होणार नाही. डिवोर्स अलिमनी असं पण म्हणणार का की 100 करोड भेटले डिवोर्स घेण्यासाठी, देर इज अ सप्लाय ऑफ डिवोर्स? नक्कीच नाही, है की नाही? प्लस आपण असं पण नाही म्हणू शकणार की बाबा इन द कोर्स ऑफ फर्दरनेस ऑफ बिझनेस, हा बिझनेस नाही आहे. मे बी प्रियांका चोप्राचा पिक्चर होता 7 खून माफ, बरोबर आहे, त्याच्यामध्ये मे बी तिचा बिझनेस होता तो सेपरेट. पण जनरली आपण म्हणू शकत नाही
इट इज इन द कोर्स ऑफ फर्दरनेस ऑफ बिझनेस. एखादा आर्टिस्ट तुम्ही बघितला असेल रोडवर वगैरे गाणं वगैरे म्हणत असेल, तुम्ही त्याला पैसे दिले, आपण असं अज्युम करू त्याचे जे हे आहे त्याचं इन्कम हे लाखो मध्ये असं अज्युम करा, बरोबर आहे, म्हणजे थ्रेशोल्डच्या पुढे आहे, तर त्यांनी जीएसटी भरायला पाहिजे का? तर तो गाणं गातोय आणि तुम्ही त्याला पैसे दिले गाणं चांगलं गातोय म्हणून, इज इट इज देअर अ सप्लाय फॉर अ कन्सिडरेशन? तर बऱ्यापैकी यामध्ये जजमेंट किंवा असं अंडरस्टँडिंग आहे कॉन्ट्रॅक्च्युअल लॉ मध्ये की देर शुड बी अ सप्लाय फॉर कन्सिडरेशन, म्हणजे अग्रीमेंट पाहिजे काहीतरी. अग्रीमेंट असं जरुरी नाही की आपलं रायटिंग मधलं स्टॅम्प मारलेलं कोर्ट फी पे केलेलं असं काही नाही. जनरल ईमेल अग्रीमेंट, ओरल अग्रीमेंट असं काहीतरी पाहिजे. तुम्ही चालले होते रस्त्यानं एफसी रोडला, तुम्हाला कोणतरी चांगला बासरी वादक दिसला किंवा कोणतरी चांगलं गाणं गाताय दिसला आणि तुम्हाला वाटलं चला पैसे द्या म्हणून तुम्ही पैसे दिले. सो देर इज अ कन्सिडरेशन विच यू आर गिव्हिंग, बट देर इज नो सप्लाय फॉर अ कन्सिडरेशन, म्हणजे जो फॉर वर्ड आहे तो पण महत्वाचा आहे. तर अग्रीमेंट नसेल तर तिथे सुद्धा जीएसटी अप्लिकेबल होत नाही. अग्रीमेंट जसं मी म्हणालो ओरल पण चालू शकतं, ईमेलचंही चालू शकतं, काही पण काहीतरी अग्रीमेंट अंडरस्टँडिंग पाहिजे तरच, बरोबर आहे. तर तिथे सुद्धा जीएसटी लागणार नाही. त्यानंतर ग्रांट, जर एखाद्या कंपनीला 100-150 crore ग्रांट भेटली, बाबा तुम्ही कोरोनाचा नायनाट करण्यासाठी रिसर्च करा, आमची कंपनी तुम्हाला ग्रांट देते, बरोबर आहे, 100 crore, तुम्ही फुल रिसर्च करून त्याचं औषध काढा. तर हे 100 crore ग्रांट जे भेटलंय, डोनेशन भेटलंय, ग्रांट भेटलंय, तर त्या ग्रांटवर त्या असोसिएशननं किंवा त्या इन्स्टिट्यूटनं जीएसटी भरायला पाहिजे का? नाही ना सर, ते संशोधन करणार आहे ना ते, बरोबर आहे, पण सप्लाय नाही आन्सर, एकदम बरोबर, म्हणजे फ्री मध्ये जर दिलं तर एकदम एकदम बरोबर आहे, अप्लिकेबल होणार नाही. पण मी आता थोडा फॅक्ट चेंज करतो, बरोबर आहे. जर समजा फायझर किंवा एखादी मोठी फार्मास्युटिकल कंपनी काय म्हणाली की तुम्ही रिसर्च करा, मी 100 crore देतो, जर त्याच्यातून एखादं चांगलं औषध निघालं तर त्या रिसर्चचा जो आयपीआर आहे, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट आहे, ते आमच्याकडे येणार. मग तुम्ही म्हणू शकता देर इज अ सप्लाय फॉर कन्सिडरेशन, ते डोनेशन नाही, ग्रांट नाही आहे, बरोबर आहे. कारण की ग्रांट आणि डोनेशन मध्ये आपल्याला काही वापस भेटत नसतं. जर एखाद्या फार्मास्युटिकल कंपनीनं डोनेशन किंवा ग्रांट दिलं आणि म्हणाले की त्याच्यातून जर काही औषध चांगलं निघालं तर ते तुम्ही आम्हाला द्या, मग त्या केसमध्ये सप्लाय फॉर कन्सिडरेशन होणार, जीएसटी अप्लिकेबल होणार, बरोबर आहे. लेट अस प्रोसीड. कमर्शियल प्रॉपर्टी आहे मुंबईमध्ये, एक्झाम्पल मी सांगतोय, 5 lakh rupees पर मंथ त्याचा रेंट आहे. एका इलिगल माणसाने त्याची ती माझी प्रॉपर्टी आहे, दुकान आहे, इलिगल माणसाने ते ऑक्युपाय केलेलं आहे. कोर्टामध्ये केस चालू आहे. कोर्टाने म्हणलेलं आहे की बाबा जोपर्यंत ती केस चालू आहे तोपर्यंत 5 lakh rupees पर मंथ तू प्रीतम मावरेला दे डॅमेजेस म्हणून, पेनल्टी म्हणून. तर प्रश्न असा आहे, प्रीतम मावरेला 5 lakh rupees रेंट भेटतोय पर मंथ, तर सांगा त्या 5 lakh प्रीतम मावरेनी जीएसटी भरायला पाहिजे का? कोर्टानं डॅमेजेस दिलेले आहेत, ते पेनल्टी म्हणून मला भेटत, रेंट म्हणून भेटत नाहीये. देर इज अ कन्सिडरेशन बट इज देर अ सप्लाय? माझी बिलकुल इच्छा नाहीये त्या माणसाने माझी प्रॉपर्टीमध्ये बिझनेस केला पाहिजे, त्याने ऑक्युपाय केला पाहिजे, पण इलिगली ऑक्युपाय केलंय त्याने. कोर्टामध्ये केस चालू आहे, कोर्टमध्ये 5 lakh rupees रेंट द्या, आपण ज्यावेळेस फायनल डिसाईड होईल कोणाची प्रॉपर्टी आहे, त्यांनी राहायला पाहिजे का निघून जायला पाहिजे, त्यावेळेस बघू, कारण की कोर्टामध्ये टाइम लागतो. पण तोपर्यंत 5 lakh rupees तुम्ही प्रीतम मावरेला डॅमेजेस म्हणून द्या. लागेल पैसे घेणार तो पैसे काय सर? त्याला रेंट मिळते सर, ते म्हणजे पेनल्टी जरी असेल तरी ती त्याला इन्कमच झालं त्याचं. इन्कम एकदम बरोबर आहे, लॉजिकली बरोबर आहे सर, लॉजिकली बरोबर आहे. पण या कंटेक्स मध्ये मी हा प्रश्न का विचारला त्याचे उत्तर देतो. मी प्रश्न विचारण्याचा का होता, बोला मॅडम रेंटल नाहीये त्यामुळे नाही लागणार. तर एक उत्तर आलेलं प्रतिभा मॅडमचं की रेंटल नाही आहे त्यामुळे लागणार नाही, कारण की ते डॅमेजेस आहे. तर मी तुम्हाला सर्वांना एक जजमेंट आलेला आहे, बाई मामूबाई ट्रस्ट यांचं जजमेंट आलेलं आहे, बॉम्बे हायकोर्टचं जजमेंट आहे, ते मुंबई हायकोर्टचं जजमेंट आहे, आपलं रुलिंग जजमेंट आहे, ज्युरिडिक्शनल कोर्टचं जजमेंट आहे, ज्यामध्ये बॉम्बे हायकोर्टाने स्वतः म्हणलेलं आहे एक्झॅक्टली सेम फॅक्ट मी जे तुम्हाला सांगितलेले, त्या कंटेक्स्टमध्ये हायकोर्टाने म्हणलेलं आहे
की जीएसटी लागणार नाही, कारण की जी अमाऊंट आहे ती रेंट नाही आहे तर ते डॅमेजेस आहे, पेनल्टी आहे, आणि डॅमेजेस आणि पेनल्टीवर जीएसटी लागणार नाही असं हायकोर्टाचं म्हणणं आहे. बरोबर आहे तर आय अग्री, लॉजिकली आपल्याला वाटू शकतं जीएसटी लागेल, पण बिकॉज असं हायकोर्टाचं जजमेंट आहे आणि इंटरप्रिटेशन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की देर इज सप्लाय, देर इज अ कन्सिडरेशन, बट इट इज नॉट अ सप्लाय फॉर कन्सिडरेशन. बरोबर आहे, म्हणजे ते डॅमेजेस पे केले जात आहेत, करेक्ट, इट्स यू कॅन से इट्स अ कन्सिडरेशन, बट कारण की झालेलं काय आहे, अग्रीमेंट काय म्हणतात, ते अग्रीमेंट नाही ना, दोघं अग्रीच नाही आहेत, माझी प्रॉपर्टी आहे माझी इच्छाच नाही त्या माणसाला द्यायची, पण त्यांनी इलिगली ऑक्युपाय केली आहे, मॅटर कोर्टात आहे म्हणून तो अमाऊंट देतोय कोर्टाच्या नुसार, तर त्याला डॅमेज म्हणलेलं आहे आणि डॅमेजवर हायकोर्टानं म्हणलेलं आहे की जीएसटी लागणार नाही. तर चला आपण अशा प्रकारे मला वाटते बऱ्यापैकी प्रश्न कव्हर केलेले आहेत सेक्शन 7 चे, तर आता आपण थोडं पुढे जाऊया. सेक्शन 7 मध्ये सबक्लॉज ए आपण डिस्कस केला, आता बी आणि सी हे दोन सबक्लॉजेस आहेत. सबक्लॉज बी मध्ये काय लिहिलेलं आहे, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस फॉर अ कन्सिडरेशन. तर नोट करा, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस आहे, इम्पोर्ट ऑफ गुड्स नाही आहे. तर तुम्ही म्हणाल इम्पोर्ट ऑफ गुड्सवर जीएसटी लागत नाही का, तर इम्पोर्ट ऑफ गुड्सवर कस्टम ड्युटी लागते आणि कस्टम ड्युटीमध्ये आयजीएसटी सुद्धा अप्लिकेबल होतो, त्यामुळे फक्त इम्पोर्ट ऑफ सर्व्हिससाठी इथं नमूद केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस फॉर अ कन्सिडरेशन म्हणजे कन्सिडरेशन असेल तरच जीएसटी लागेल, कन्सिडरेशन नसेल तर जीएसटी लागणार नाही. तर तुम्ही म्हणाल इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस विदाऊट अ कन्सिडरेशन कसं काय शक्य आहे, तर पॉसिबल आहे. आज आपण कित्येक सॉफ्टवेअर फ्रीमध्ये वापरतो, व्हॉट्सअप तुम्ही सर्वजण वापरता, फ्रीमध्ये आहे, इट इज अ इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस का, कारण की सिलिकॉन व्हॅलीमध्ये ते सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, ऍप बनवलेलं आहे, तुम्ही वापरताय, करेक्ट. सिमिलरली जर आपण दुसरं बघायला गेलो, गुगल, सगळेजण गुगल वापरतात, बरोबर, अमेरिकन कंपनी, तिथून सगळं काम चालवतात, आपण इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस करतोय म्हणजे त्यांची सर्व्हिस वापरतोय, बट विदाऊट अ कन्सिडरेशन, करेक्ट. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस वर जीएसटी लागतो इफ इट इज फॉर अ कन्सिडरेशन. बरोबर आहे, तिसरा मुद्दा 7 clause A and B झाला, तर सी, मला असं तरी आवाज येतोय, तर तिसरा क्लॉज होता, ऍक्टिव्हिटी स्पेसिफाईड इन शेड्यूल 1 मेड ऑर अग्रीड टू बी मेड विदाऊट अ कन्सिडरेशन. जर आपण पहिले दोन क्लॉज बघितले 7(1)A and B, ए आणि बी मध्ये दोन्ही ठिकाणी फॉर अ कन्सिडरेशन लिहिलेलं आहे, म्हणजे कन्सिडरेशन कंपल्सरी आहे जीएसटी मध्ये, तुम्ही लिहून घेऊ शकता नो कन्सिडरेशन नो जीएसटी असा थंब रूल आहे, म्हणजे कन्सिडरेशन नसेल तर जीएसटी अप्लिकेबल होणार नाही. पण सी क्लॉज मध्ये जर आपण गेलो तर तिथे लिहिलेलं आहे ऍक्टिव्हिटी स्पेसिफाईड इन शेड्यूल 1 मेड ऑर अग्रीड टू बी मेड विदाऊट अ कन्सिडरेशन, म्हणजे गव्हर्नमेंटनं काही ऍक्टिव्हिटी मेन्शन केलेल्या आहेत, म्हणलेलं आहे की बाबा इथं कन्सिडरेशन नसेल, पण ती जर ऍक्टिव्हिटी शेड्यूल 1 मध्ये मेन्शन असेल तर तुम्हाला जीएसटी भरावा लागेल. तर शेड्यूल 1 मध्ये कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत ते आपण समजून घेऊया. शेड्यूल 1 मध्ये जवळपास 4 प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, बरोबर आहे, सिरियल नंबर 1 to सिरियल नंबर 4. शेड्यूल 1 म्हणतं की पहिला ऍक्टिव्हिटी कोणती आहे की जिथे जीएसटी लागेल विदाऊट अ कन्सिडरेशन, तर पहिला आहे परमनंट ट्रान्सफर आर डिस्पोजल ऑफ ऍसेट व्हेअर इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन अवेल्ड ऑन सच ऍसेट. तर समजा एक्झाम्पल घेऊ, प्रीतम मावरे अँड असोसिएटनं 10 laptop परचेस केले, बरोबर आहे, 10 laptop परचेस केलं, त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट पण आम्ही घेतलं ऍज अ फर्म, आणि नंतर आम्हाला वाटलं की बाबा एक स्कूल आहे आजूबाजूला आमच्या, तिथे गरीब मुलं आहेत, तर तिथे आम्ही ते 10 laptop डोनेट करतो. तर ज्यावेळेस मी डोनेट करतोय लॅपटॉप, इज इट अ सप्लाय, कारण की इट्स अ सप्लाय, म्हणजे ट्रान्सफर करतो मी लॅपटॉप, पण मला पैसे भेटतात का त्यांच्याकडून, स्कूलकडून 1 rupee पण भेटत नाही आहे. तर त्यामुळे मी काय म्हणणार, मी लॅपटॉप कोणाला तरी देतोय बट आय विल नॉट पे एनी जीएसटी ऑन दॅट, करेक्ट. तर मी आउटपुटला जीएसटी भरत नाही आहे पण मी इनपुटला क्रेडिट घेऊन बसलेलो आहे. तर गव्हर्नमेंट काय म्हणते, परमनंट ट्रान्सफर ऑफ डिस्पोजल ऑफ बिझनेस ऍसेट वेअर इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन अवेल्ड ऑन सच ऍसेट, म्हणजे जर तुम्ही एखाद्या वेळेस एखाद्या केसमध्ये क्रेडिट घेऊन ठेवलंय आणि नंतर जर तुम्ही ते डोनेट केलं किंवा परमनंटली ट्रान्सफर केलं एखादा असेट,
तर तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट त्याच्यावरचा एक तर रिव्हर्स करावा लागेल किंवा आउटपुटला तुम्हाला जीएसटी भरावा लागेल. तर गव्हर्नमेंट म्हणते जर तुम्हाला डोनेट करायचं आहे तर टोटल डोनेट करा, क्रेडिट तुम्ही घेऊ नका, बरोबर आहे. दॅट इज सिरियल नंबर वन फॉर यू. सिरियल नंबर टू, शेड्यूल वन मधला सिरियल नंबर टू, सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस बिटवीन रिलेटेड पर्सन ऑर बिटवीन डिस्टिंक्ट पर्सन वेन मेड इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. सिरियल नंबर टू हा खूप महत्वाचा आहे आणि यावर पुढच्या काही महिन्यामध्ये वर्षांमध्ये खूप सारा डिबेट होणार आहे. का? कारण की इथं लिहिलेलं आहे सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस बिटवीन रिलेटेड पर्सन, म्हणजे एखादी रिलेटेड कंपनी असेल तिथे विदाऊट कन्सिडरेशन, विदाऊट कन्सिडरेशन जरी ट्रान्झॅक्शन झालं पैशेची देवाणघेवाण न घेता सुद्धा तरी सुद्धा तिथे जीएसटी लागेल असं सिरियल नंबर टूचं म्हणणं आहे. तर कसं, तर फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल देतो, पार्ले अॅग्रो आणि पार्ले एक्सपोर्ट, बरोबर आहे. ही जी कंपनी आहे, मुंबईला पार्ले कंपनीचं मोठं ऑफिस आहे, बरोबर आहे. तर असं होतं की पार्ले कंपनी जी ओल्ड कंपनी आहे, समजा पार्ले अॅग्रो ही मेन कंपनी आहे आणि त्यांचं मोठं ऑफिस आहे अंधेरीमध्ये विले पार्लेमध्ये. तर त्या मेन ऑफिसमध्ये ज्यावेळेस एखादी नवीन कंपनी ते स्थापित करतात एखादी सबसिडरी वगैरे, तर त्यांना म्हणतात बाबा या केबिन मध्ये तुम्ही काम करा, आपल्याकडे जागा पडलेलीच आहे, रेंट तुम्ही देऊ नका कारण की आपली रिलेटेड पार्टी आहे. तर गव्हर्नमेंट काय म्हणतं, सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस बिटवीन रिलेटेड पर्सन, म्हणजे रिलेटेड पर्सनच्या बिटवीन विदाऊट कन्सिडरेशन, पैसे जरी रेंट जरी चार्ज नाही केला तरी सुद्धा तिथे त्यांना जीएसटी अप्लिकेबल होईल, पेएबल होईल. तर तुम्हाला ते जेवढं केबिन आहे त्या केबिनचा कमर्शियल रेंट आयडेंटिफाय करायला पाहिजे आणि त्या कमर्शियल रेंटवर आयडियली तुम्ही जीएसटी पे करायला पाहिजे असं शेड्यूल वन सिरियल नंबर टू मध्ये म्हणलेलं आहे. रिलेटेड पर्सन तर आपण समजू शकतो, रिलेटेड पर्सन म्हणजे सबसिडरी कंपनी, वेगवेगळ्या ज्या त्यांच्या ग्रुप कंपनी असतात त्याला आपण रिलेटेड पर्सन म्हणू शकतो. पण ऍडिशनली ऑर बिटवीन डिस्टिंक्ट पर्सन सुद्धा जीएसटी अप्लिकेबल होतो. तर सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस बिटवीन रिलेटेड पर्सन ऑर डिस्टिंक्ट पर्सन, तर पहिल्यांदा प्रश्न येतो मनामध्ये की डिस्टिंक्ट पर्सन कोण. तर डिस्टिंक्ट पर्सन कोण आहे ते आपण समजून घेऊ. डिस्टिंक्ट पर्सन जो आहे, जीएसटी मध्ये कन्सेप्ट आहे वन स्टेट वन रजिस्ट्रेशनची. वन स्टेट वन रजिस्ट्रेशन म्हणजे काय, जर समजा प्रीतम मावरेचं महाराष्ट्रामध्ये ऑफिस आहे तर त्याला एक रजिस्ट्रेशन महाराष्ट्रात घ्यावं लागेल, पण प्रीतम मावरेचं गुजरातमध्ये ऑफिस आहे, प्रीतम मावरेचं वेस्ट बेंगॉलमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, तर प्रत्येक स्टेटमध्ये प्रीतम मावरेला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल कारण की कन्सेप्ट आहे वन स्टेट वन रजिस्ट्रेशन, बरोबर आहे. तर यामुळे काय होते की जेवढे वेगवेगळ्या स्टेटमध्ये माझे रजिस्ट्रेशन आहेत वेगवेगळे, त्या सगळ्या रजिस्ट्रेशनला प्रॅक्टिकली जीएसटी लॉ मध्ये डिस्टिंक्ट पर्सन म्हणलेलं आहे. म्हणजे प्रीतम मावरेचं हेड ऑफिस पुण्यामध्ये आहे आणि ब्रांच जर समजा गुजरातमध्ये आहे तर गुजरातचं जे मी असं जीएसटी रजिस्ट्रेशन असेल त्याला डिस्टिंक्ट पर्सन म्हणला जाईल. तर प्रीतम मावरेने जर हेड ऑफिस मधून जर ब्रांचला काही सर्व्हिस दिली, बरोबर आहे, हेड ऑफिसनं जर ब्रांचला काही सर्व्हिस दिली तर प्रॅक्टिकली त्या सर्व्हिसवर किंवा त्या सप्लाय ऑफ जर गुड्स काही केला तर त्या सप्लाय ऑफ गुड्सवर प्रीतम मावरेला जीएसटी भरावा लागेल, बरोबर आहे. तर डिस्टिंक्ट पर्सनच्या ट्रान्झॅक्शनमध्ये ब्रांच सप्लाय म्हणा, हेड ऑफिस टू ब्रांच, व्हायस वर्सा, जे काही ट्रान्झॅक्शन असेल इव्हन त्या डिस्टिंक्ट पर्सनच्या ट्रान्झॅक्शनवर सुद्धा जीएसटी अप्लिकेबल आहे असं सिरियल नंबर टूचं म्हणणं आहे. यामध्ये एक दोन पॉईंट आणखी तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे की डिस्टिंक्ट पर्सनच्या सप्लायच्या कंटेक्समध्ये ऑलरेडी काही जजमेंट आलेले आहेत. तुम्हाला सर्वांना कोलंबिया एशिया हॉस्पिटलचं कर्नाटका ऍडव्हान्स रुलिंग आणि त्याच्यानंतर अपेलेट ऍडव्हान्स रुलिंग सुद्धा त्या विषयावर आलं होतं, तुम्हाला कल्पना असेल. आणि या ऍडव्हान्स रुलिंगमध्ये स्पेसिफिकली म्हणलेलं आहे की डिस्टिंक्ट पर्सनचे जे पण सप्लाय होतात गुड्स आणि सर्व्हिसेसचे दोन्हीवर जीएसटी अप्लिकेबल आहे, बरोबर आहे. तर फार महत्वाचा हा टॉपिक आहे की जिथे माझं ब्रांच ऑफिस किंवा हेड ऑफिस हे महाराष्ट्राच्या बाहेर जर असेल आणि मी जर मी काही गुड्स जर महाराष्ट्राच्या बाहेर पाठवले त्या ब्रांचला तर तिथे जीएसटी लागेल आणि लोक जवळपास जीएसटी भरतात सुद्धा. पण सिरियल नंबर टू जे आहे शेड्यूल वनचं ते फक्त सर्व्हिसेस बद्दल बोलत नाही, ते इव्हन म्हणते की गुड्सचा म्हणजे गुड्स बद्दल बोलत नाही फक्त तर सर्व्हिस बद्दल पण बोलतंय. म्हणजे एखाद्या हेड ऑफिसमध्ये सीईओ, सीएफओ, अकाउंटिंग, ईआरपी अशा प्रकारच्या सर्व्हिसेस हेड ऑफिसमधून जर ब्रांच ऑफिसला जर गेल्या तर इव्हन त्यावर सुद्धा जीएसटी अप्लिकेबल होईल असं सिरियल नंबर टूचं म्हणणं आहे. तर त्यामुळे हा जो विषय आहे शेड्यूल वन सिरियल नंबर टूचा
हा मला वाटते येत्या काही दिवसांमध्ये वर्षांमध्ये हा खूप मोठा विषय होणार आहे. याच्यावर बऱ्यापैकी डिबेट आणि डिस्कशन येत्या काही वर्षांमध्ये होणार आहे. त्यानंतर शेड्यूल वन मध्ये जसं आपण म्हणलं की दोन गोष्टी आपण बघितल्या, परमनंट ट्रान्सफर ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. त्यानंतर आपण बघितलं की सिरियल नंबर 2 मध्ये ब्रांच हेड ऑफिस आणि ब्रांच ट्रान्झॅक्शन, बरोबर आहे. तर यानुसार शेड्यूल वन मधले दोन महत्वाचे आपण ट्रान्झॅक्शन बघितले. शेड्यूल वन मध्ये तिसरं जे महत्वाचं ट्रान्झॅक्शन आहे ते आहे प्रिन्सिपल टू एजंट आणि एजंट टू प्रिन्सिपल. या दोघांमध्ये जर काही सप्लाय झाला तर त्याला सुद्धा सप्लाय ट्रीट केला जातो आणि त्याच्यावर जीएसटी अप्लिकेबल करायला पाहिजे. आणि चौथं आहे इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस फ्रॉम अ रिलेटेड पार्टी. जर तुमची ग्रुप कंपनी असेल आउटसाइड द कंट्री, त्याच्याकडून जर तुम्ही काही सर्व्हिस घेतली आणि त्या कंपनीने तुम्हाला पैसे चार्ज जरी नाही केले तरी सुद्धा तुम्हाला इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस म्हणून त्याच्यावर जीएसटी भरावा लागेल. तुम्ही बघितलं असेल सेक्शन 7(1)(b) मध्ये इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस फॉर अ कन्सिडरेशन असेल तर जीएसटी अप्लिकेबल म्हणलेलं आहे. पण सी क्लॉज मध्ये जर आपण गेलो तर शेड्यूल 1 मध्ये सिरियल नंबर 4 मध्ये लिहिलेलं आहे की रिलेटेड पार्टीच्या केसमध्ये विदाउट अ कन्सिडरेशन जरी तुम्ही इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस केली तरी सुद्धा तुम्हाला जीएसटी अप्लिकेबल आहे. एम आय क्लिअर? तर आतापर्यंत आपण शेड्यूल 1 हा बघितलेला आहे सेक्शन 7(7)चा. आता आपण शेड्यूल 3 बघू, कारण की शेड्यूल 2 जो आहे तो फक्त क्लासिफिकेशनचा आहे त्यामुळे त्याला आपण थोडं लेट टच करू. आधी शेड्यूल 3 बघू. तर शेड्यूल 1 आपण बघितला तर तुम्ही म्हणाल शेड्यूल 3 हा जो जीएसटी ऍक्टचा आहे सेक्शन 7(7)ला जो शेड्यूल 3 आहे त्याचा रिलेव्हन्स काय जीएसटी ऍक्टमध्ये? तर शेड्यूल 3 मध्ये गव्हर्नमेंटने जवळपास 8 ऍक्टिव्हिटीज मेन्शन, 8 ऍक्टिव्हिटीज किंवा ट्रान्झॅक्शन ज्यावर गव्हर्नमेंट म्हणतंय की या 8 ऍक्टिव्हिटीजवर जीएसटी अप्लिकेबल होणार नाही. जीएसटी विल नॉट बी अप्लिकेबल ऑन दीज 8 ऍक्टिव्हिटीज. या 8 ऍक्टिव्हिटी मध्ये कोण कोणत्या महत्वाच्या ऍक्टिव्हिटी? पहिली ऍक्टिव्हिटी सर्व्हिस बाय अन एम्प्लॉई टू द एम्प्लॉयर, म्हणजे ज्यावेळेस एखादा एम्प्लॉई एखाद्या कंपनीत काम करतो त्याच्या एम्प्लॉयरसाठी, बरोबर आहे, आणि त्याला जी सॅलरी भेटते तर त्या सॅलरीवर जीएसटी लागणार नाही, बरोबर आहे. तर समजा एखादा एम्प्लॉई असेल, बरोबर आहे, त्याला 1 crore पॅकेज आहे 1 crore rupees, तर त्या 1 crore पॅकेज असू द्या, 2 crore इन्कम असू द्या, 5 crore सॅलरी असू द्या, काहीही असू द्या, तर त्या सॅलरी इन्कमवर जीएसटी लागणार नाही. कारण की शेड्यूल 3 मध्ये सिरियल नंबर 1 मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे सर्व्हिसेस बाय अन एम्प्लॉई टू द एम्प्लॉयर, बरोबर आहे. एम्प्लॉई ज्यावेळेस एम्प्लॉयरला सर्व्हिस देतो त्यावर जीएसटी लागत नाही. सिरियल नंबर 4 सर्व्हिसेस ऑफ फ्युनरल, बरियल, क्रेमेटोरियम अँड मोर्चुरी, म्हणजे एखादा जर व्यक्ती गेला या जगातून तर त्याचा फ्युनरल असू द्या त्याचे सुद्धा चार्जेस असतात. बरियलचे चार्जेस, क्रेमेटोरियमचे चार्जेस, मॉर्चुरीचे, हे कोणते पण जे चार्जेस असतात इन्क्लुडिंग ट्रान्सपोर्टेशन ऑफ डिसीज, म्हणजे एखादी व्यक्ती गेली तर त्याचं जे ट्रान्सपोर्टेशन असतं, बरोबर, अँब्युलन्स वगैरे मध्ये जे होतं, तर त्या सगळ्या एक्सपेंडिचरवर जीएसटी लागत नाही. म्हणजे प्रॅक्टिकली जर एखाद्याला जीएसटी पासून वाचायचा असेल, तुम्हाला जसं मला जीएसटी भरायचा नाही, तर एकच रस्ता आहे तो म्हणजे देशातून जगातून जाणं प्रॅक्टिकली. अदरवाईज जीएसटी जवळपास आपण म्हणू शकतो की सगळ्या ऍक्टिव्हिटीवर अप्लिकेबल आहे. त्याच्यानंतर सिरियल नंबर 5 सेल ऑफ लँड. जर तुम्ही जमीन विकली तर त्यावर जीएसटी अप्लिकेबल नाही आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपण सकाळी ज्यावेळेस फर्स्ट हाफ मध्ये सॉरी दुपारी ज्यावेळेस आपण डिस्कस करत होतो की जर तुम्ही डेव्हलप प्लॉट जर विकला तर जसं आपण म्हणालो की इव्हन डेव्हलप प्लॉटवर सुद्धा जीएसटी लागणार नाही, कारण की सेल ऑफ लँड ला एक्सक्लूड केलेला आहे जीएसटी मधून, करेक्ट. सिमिलरली सेल ऑफ कम्प्लिटेड बिल्डिंग ला एक्सक्लूड केलेला आहे. अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर त्यावर जीएसटी अप्लिकेबल आहे. आणि फायनली जर आपण बघायला गेलं फायनली आहे की ऍक्शनेबल क्लेम. तुम्हाला सर्वांना कल्पना असेल ऍक्शनेबल क्लेमवर जीएसटी लागत नाही, एक्सेप्ट ऍक्शनेबल क्लेम एक्सेप्ट बेटिंग, गॅम्बलिंग अँड लॉटरी. म्हणजे जे बेटिंग, गॅम्बलिंग आणि लॉटरी आहे ते जर सोडले, बेटिंग, गॅम्बलिंग अँड लॉटरी, तर तुम्हाला प्रॅक्टिकली जीएसटी सगळ्या ऍक्शनेबल क्लेमवर लागत नाही. फक्त बेटिंग, गॅम्बलिंग आणि लॉटरी या 3 ऍक्शनेबल क्लेम जे आहेत त्यावरच फक्त जीएसटी अप्लिकेबल आहे, बरोबर आहे. बाकी कोणत्याही प्रकारचे जे ऍक्शनेबल क्लेम आहेत, जसं तुम्ही म्हणाल कोणत्या प्रकारचे ऍक्शनेबल क्लेम असतात, तर टू गिव्ह यू एक्झाम्पल, जर समजा तुम्ही इन्शुरन्सचे तुम्हाला काही पैसे भेटले, एखाद्या फॅक्टरीमध्ये आग लागली आणि त्यांना 3 crore इन्शुरन्स कंपनीकडून भेटले, तर ते जे 3 crore भेटलेले आहेत तर त्या प्रॅक्टिकली त्या 3 crore जीएसटी अप्लिकेबल होणार नाही, कारण की इट्स अ ऍक्शनेबल क्लेम, इट्स अ क्लेम,
रिसिव्ड ऑन हॅपनिंग ऑफ अ पर्टिक्युलर ऍक्शन, बरोबर आहे, ऑर इव्हेंट, त्यामुळे त्याला ऍक्शनेबल क्लेम म्हणतात. म्हणजे जाळ लागल्यामुळे त्याला इन्शुरन्सचा पैसा भेटला. म्हणून प्रॅक्टिकली ऍक्शनेबल क्लेमच्या केसमध्ये तुम्हाला इन्शुरन्स मनीवर जीएसटी भरायची गरज नाही, बरोबर आहे. सिमिलरली जर तुम्ही शेड्यूल 3 बघाल, त्याच्यामध्ये सिरियल नंबर 7 आणि 8 जर तुम्ही बघायला गेला, तर वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस मॉडेल जे असतात त्यामध्ये ड्रॉप शिपमेंट नावाचा एक कन्सेप्ट असतो. ड्रॉप शिपमेंट म्हणजे तुम्ही इंडियामध्ये बसलेला आहात, तुम्ही दुबईमधून काही माल घेता आणि अमेरिकेला पाठवून देता, त्याला ड्रॉप शिपमेंट म्हणतात. म्हणजे गुड्स दुबईतून कधी इंडियामध्ये येत नाही, दुबईतून डायरेक्टली अमेरिकेला गुड्स निघून जातात, बरोबर आहे, त्याला ड्रॉप शिपमेंट म्हणतात. म्हणजे आउट अँड आउट, बाहेरच्या बाहेरच गुड्स निघून जातात. तुम्हाला फक्त इथं बिझनेस करायचं, तुमच्या तुम्ही एक बिल करणार, परचेसचं तुमचं बिल $80 आहे, दुबईवाले तुम्हाला $80 बिल करणार, आणि तुम्ही अमेरिकन कंपनी जी आहे जिला माल विकताय त्यांना $100 माल विकणार, म्हणजे $20 तुमचं इन्कम आहे. तर गव्हर्नमेंट म्हणतंय की जे ड्रॉप शिपमेंट किंवा असे जे प्रकारचे बिझनेस आहे त्या केसमध्ये जीएसटी अप्लिकेबल नाही. दॅट इज हाऊ सिरियल नंबर 7 आणि 8 इज टेलिंग यू अंडर शेड्यूल 3 ऑफ जीएसटी लॉ. तर अशा प्रकारे आपण शेड्यूल 1 आणि शेड्यूल नंबर 3 बघितले, ज्यामध्ये क्लिअरली आपल्या सर्वांना लक्षात आलं असेल, शेड्यूल 1 मध्ये विदाऊट कन्सिडरेशन ट्रान्झॅक्शन जरी झालं तरी जीएसटी लागतो, आणि शेड्यूल 3 मध्ये जर काही ट्रान्झॅक्शन असतात जे गव्हर्नमेंटने स्पेसिफाय केलेले आहेत आणि या ऍक्टिव्हिटीमध्ये जर तुमचं ट्रान्झॅक्शन असेल, फॉर एक्झाम्पल ऍक्शनेबल क्लेम, सेल ऑफ लँड, तुमची सॅलरी असेल, तर या ऍक्टिव्हिटीवर जीएसटी अप्लिकेबल होत नाही. एम आय क्लिअर? परफेक्ट. आता सप्लायचं तुम्हाला बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग आलेलं आहे, बरोबर आहे. तर एक दोन प्रश्न मी विचारतो आणि नंतर मला वाटतं आपण सेशन एंड करू शकतो. तर मला सांगा की जर एखादा घोड्याच्या रेसवर तुम्ही पैसे लावले, बरोबर आहे, आणि तुम्हाला 10 लाख रुपयाचं प्राईज भेटलं घोड्याच्या रेसवर पैसे लावून, तर मला सांगा ते 10 लाखावर तुम्ही जीएसटी भरणार का? का भरणार? बिकॉज इट्स नॉट एलिमिनेटेड अंडर शेड्यूल 3. द लास्ट पॉइंट होता त्यामध्ये लॉटरी बेटिंग अँड गॅम्बलिंग सोडून. पण आता लॉटरी बेटिंग गॅम्बलिंग प्राइज मनी जो आहे, बरोबर आहे, प्राइज मनीला आपण म्हणायचं का की लॉटरी बेटिंग आणि गॅम्बलिंग आहे का? लॉटरी जी आपण विकतो किंवा गॅम्बलिंग साठी जे पैसे घेतले जातात, कारण की दोन वेगवेगळे इन्कम आहेत. हा लॉटरी कंपनी लॉटरीचे तिकीट विकतात, बरोबर आहे, लॉटरी कंपनी लॉटरीचे तिकीट विकते, तर त्या तिकिटावर लागणार जीएसटी. बेटिंग मध्ये, गॅम्बलिंग मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करण्यासाठी, म्हणजे तुम्ही घोड्याची रेस जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला ते सट्टा किंवा घोड्याच्या रेसवर गॅम्बलिंग लावण्यासाठी तिकीट दिलं जातं, बरोबर आहे. तुम्ही बेट करता 500, 1,000, 10,000 रुपये देऊन, तर ते बेटिंग ते जे घेतात तुमच्याकडून अमाऊंट 1,000 रुपये त्यावर जीएसटी लागणार. किंवा तुम्ही गोवामध्ये जर गेले तर कॅसिनोवाले तुम्हाला कॉईन देतात, तर त्या कॉईन ज्या वेळेस ते विकतात तुम्हाला, बरोबर आहे, त्यावर जीएसटी लागणार. पण प्रश्न तो नाही आहे, प्रश्न आहे की तुम्हाला जे प्राईज भेटलंय, प्राईज जे भेटलं त्या प्राईजवर लागणार का? मला वाटतं सर नाही लागणार. तुम्हाला आता दोन्ही पण उत्तर आहेत, काही जण म्हणतात लागणार, काही जण नाही लागणार. आमचा असा व्ह्यू आहे, मी शेअर करतो की लागणार नाही म्हणून, कारण की जे बेटिंग गॅम्बलिंग लॉटरी जसं आपण एक्सप्लेन केलं, तर ज्यावेळेस बेटिंग करण्यासाठी तिकीट विकल्या जातं, गॅम्बलिंग करण्यासाठी तिकीट विकल्या जातं, लॉटरीचं तिकीट विकल्या जातं, तर त्या गोष्टींवर जीएसटी लागतो. पण जे प्राईज मनी असतं, प्राईज मनी, प्राईज मनीवर तुम्ही कन्सिडरेशन तुम्हाला भेटलंय, बट देर इज नो सप्लाय फ्रॉम युअर साईड, बरोबर, तुम्ही काही काम नाही करून देत प्राईज भेटले म्हणून. तर त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की त्यावर जीएसटी लागणार नाही. पण आम्हाला कल्पना आहे की थोडी पॉसिबिलिटी आहे अल्टरनेट व्ह्यू घेण्याची, डिबेट होऊ शकतो, पण हा एक पॉईंट आहे मला वाटला आपण आज डिस्कस करू. सेल ऑफ रिलिजियस बुक्स, भरपूर मंदिरं आहेत, भरपूर चॅरिटेबल ट्रस्ट आहेत, त्यांचा करोडो मध्ये इन्कम आहे, बरोबर आहे. तर मला सांगा, एखादा जर चॅरिटेबल ट्रस्ट, साईबाबा ट्रस्ट आहे किंवा वेगवेगळे ट्रस्ट आहेत, जेवढे कोणते असतात ट्रस्ट, बरोबर आहे, तर त्या एखाद्या ट्रस्टनं समजा पुस्तकं विकले, रिलिजियस देवाची पुस्तकं विकले, त्यांचा सेल आहे 50 लाख रुपये, तर मला सांगा त्या 50 लाख रुपये जीएसटी लागणार का? सेल आता पुस्तकांना टॅक्सेबल आहे, तसं पुस्तकांवर लागत नाही जीएसटी, पण अज्युम करा टॅक्सेबल आहे.
लागणार सर त्यांनी विक्री केली त्याची विक्री केली तर आपण म्हणणार की सप्लाय सप्लाय आहे कन्सिडरेशन आहे पण तिसरी कंडिशन इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस ते म्हणतात इट इज इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ माय चॅरिटी इट इज नॉट इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ माय बिझनेस असं जर म्हटलं तर काय कारण की हा बोला मॅडम सर त्यांना दक्षिणारूपी दान वगैरे भेटलं तर ते नाही जीएसटीला नाही लागत पण ते विक्री करतात ना त्यामधून इन्कम सोर्स आहे मग आपण जर तिथं असं केलं की आपण एक दान पेटी ठेवायची आणि म्हणायचं की हे पुस्तक घेतलं तर 50 रुपयाचं दान करा नाही तसं आता हे तर एंडला तुम्हाला कसं ठरवणार आपण दानाच्या पत्त्यावर एखादी पुस्तक देत आहोत तिथं सप्लाय नाही ना सर काय सर सर म्हणतात तसं ते दान पेटी ठेवली आणि त्यांना सांगितलं की ते 50 रुपये या दानपेटीत टाका आणि ते पुस्तक घेऊन जा तर ते ठरवणार कसं ते प्रॅक्टिकली ठरवायला ते तर नंतर पण असं अज्युम करू की चला तसा प्रॉब्लेम नाहीये ते म्हणतात की आम्ही विक्री करतोय तर तिथे सुद्धा बोला सर फॉर एक्झाम्पल शिर्डी संस्थान लाडू विक्री करते लाडू विक्री करते त्यांचं इन्कम झालं त्यांना जीएसटी लायबल आहे ना सर बरोबर आहे एकदम बरोबर नाही आहे लायबल पण आता काही काही ठिकाणी काही काही संस्थानांनी असं आर्ग्युमेंट घेतलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट सुद्धा आहे साई पब्लिकेशन ट्रस्टचं त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्वतः म्हणलेलं आहे की जे ऍक्टिव्हिटी किंवा नेचर आहे जे काम करायचं या ट्रस्टचं ते चॅरिटेबल नेचर आहे इट इज नॉट इन द नेचर ऑफ बिझनेस तर इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेसच्या ऐवजी इट इज इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ चॅरिटी हे जुन्या कंटेक्स्ट मधलं व्हॅट लॉ इन्कम टॅक्स लॉच्या कंटेक्स्ट मधलं ते जजमेंट आहे पण असे जजमेंटच्या बेसिसवर काही काही टॅक्स पेअर क्लायंट जे आहेत जे ट्रस्ट आहेत त्यांनी असं पोझिशन घेतलेलं आहे की प्रॅक्टिकल त्यावर जीएसटी लागणार नाही आम्ही काय अग्री करत नाही त्या व्ह्यू बद्दल पण आम्ही जस्ट हायलाईट करतोय की असा पण व्ह्यू पॉसिबल आहे किंवा घेतला जाऊ शकतो बरोबर ज्यावेळेस तुम्ही ऑडिट कराल तर तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच ऑडिटच्या ड्युरेशन तुम्ही चेक करू शकता डोनेशन तर आपण म्हणलो की डोनेशनवर जीएसटी लागणार नाही पण मी म्हणालो माझं डोनेशन आहे 50 लाख रुपये पण माझ्या नावाची पार्टी तिला आली पाहिजे बरोबर आहे डोनेशन मी देणार 50 लाख रुपये पण माझ्या नावाची मोठी पार्टी आली पाहिजे तर तिथे जीएसटी लागेल का किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये मी म्हणतो की बाबा इथं हॉस्पिटलमध्ये जे डायलिसिस आहे कॅन्सरची ट्रीटमेंट आहे त्याचा पूर्ण खर्च मी उचलणार या रूमचा बांधण्याचा वगैरे सगळं मी उचलणार पण इथे माझ्या आजीचं नाव दिलं जावं किंवा माझ्या आजोबांचं नाव दिलं जावं तर अशा केसमध्ये ज्या चॅरिटेबल ट्रस्टला मी 1 करोड रुपये दिले हॉस्पिटल बांधायला तर ते 1 करोडच्या बदल्यात ते माझं नाव तिथं लिहिणार आहेत तर तिथे जीएसटी लागेल का डोनेशन म्हणणं जाणार का त्याला डोनेशनच आहे सर ते आणि फ्री देत आहेत सगळं तिथं हा पण ते 1 करोड जे आहे त्याच्या बदल्यात मला काय देत आहे माझं नाव ऍडव्हर्टाइज करणार ना बिझनेस पर्पज नाही सर बिझनेस पर्पज नाही पण तिथं नाही नाही बाकीचे पैसे घेतात हा पण हॉस्पिटल मध्ये पैसे तुमच्याकडून सगळ्या पेशंटकडून मी सांगतो बघा मी 1 करोड दिले त्याच्या बदल्यात ते मला काय देत आहेत ऍडव्हर्टाइजमेंट करून देत आहेत माझं नाव मोठ्या अक्षरात तिथे लिहिणार माझ्या नावाची पार्टी असणार तिथे तर आपण असं म्हणू शकतो का की सप्लाय फॉर अ कन्सिडरेशन म्हणजे 1 करोडच्या बदल्यात ते पुढचे 10-20 वर्ष माझं ऍडव्हर्टिजमेंट करणार असं म्हणू शकतो का आपण आम्हाला जर विचाराल तर मी म्हणेल की नाही हे हा हे फक्त रेकॉग्निशन आहे आज आजच्या जगामध्ये कोणी कुठं डोनेट करत नाही तर अनलेसन आणतील आपण लोकांचं डोनेशन हायलाईट करू तरच मला डोनेशन भेटेल ना माझ्या ट्रस्टला तर ऍडव्हर्टिजमेंट नाहीये फक्त मी रेकॉग्नाईज करतोय की बाबा या माणसाने 1 करोड दिले याने 50 लाख दिले 10 लाख दिले वगैरे तर डोनेशन विथ नेम जरी असलं तरी मला वाटतं ते डोनेशनच राहील त्यामुळे तिथे जीएसटी येणार नाही मला वाटतं अशा प्रकारे बऱ्यापैकी आज आपण डिस्कस केलेलं आहे सप्लायचे केसेस सहित वगैरे बाकीचे पण काही महत्वाचे मुद्दे आहेत पॉईंट आहेत पण ते आपण काय करू की जे आपलं पुढचे 1-2 सेशन आहेत त्यावेळेस आपण ते डिस्कस करू आणि कव्हर करू तर विथ दिस आपण थ्रू झालेलं आहे आजचं जे डिस्कशन होतं बॅकग्राऊंड होतं जीएसटीचं
त्याच्याबद्दल. माझा ईमेल आय डी, माझा कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर आणि जो ऑफिसचा ईमेल आय डी दिलेला आहे. तुम्हाला काहीही प्रश्न असेल तर प्लीज फील फ्री टू राईट अ ईमेल किंवा मला कॉन्टॅक्ट करा मोबाईलवर वगैरे, कॉल करा, व्हॉट्सअपला मेसेज टाका. आणि ऑब्व्हियसली आणखी आपल्याकडे 10-15 मिनिटं आहेत, तर नक्की तुमचे काहीही प्रश्न असतात तर विचारा, आपण डिस्कस करू. प्लीज गो अहेड सर. सर माझा एक प्रश्न आहे सर, की एक पॅरेंटल कंपनी आहे. हा सर. एक पॅरेंटल कंपनी आहे आणि ती आपल्या ब्रँचला सप्लाय करताय मालाचं. बरं सर. तर त्यावेळी मग ते जीएसटी अप्लिकेबल होईल का त्यांना? कारण की एक रिफंडची केस होती सर, ते म्हणत होते की ते आमची एकच कंपनी आहे, आम्ही आमच्या इथला माल फक्त तिथं नेता. बरं. तर सर मी एक्झाम्पल देतो तुम्हाला परत माझ्या सर्वांसाठी. पुण्यामध्ये कंपनी ए लिमिटेड म्हणून आहे, म्हणजे चला ना आपण ए लिमिटेड आहे, आणि अमेरिकेमध्ये बी लिमिटेड कंपनी आहे. बरोबर आहे. तर पुण्यातली ए लिमिटेड कंपनी गुड्स एक्सपोर्ट करते त्या कंपनीला आउटसाइड कंट्री, अमेरिकेला गुड्स चाललेत किंवा सर्व्हिस देत आहे. बरोबर आहे. तर जर या कंपन्या वेगवेगळ्या रजिस्टर्ड असतात, बरोबर आहे, म्हणजे पुण्यातली वेगळी कंपनी लिमिटेड कंपनी म्हणून रजिस्टर्ड असेल आणि ती तिच्या पॅरेंट कंपनीला जर सर्व्हिस देत असेल, तर त्या सेपरेट पर्सन झाल्या, त्या डिस्टिंक्ट पर्सन नाही झाल्या. त्या रिलेटेड कंपनी होऊ शकतात, रिलेटेड पर्सन होऊ शकतात, पण त्या सेपरेट पर्सन आहेत. आणि तुमचा जो सर प्रश्न आहे, तुम्हाला कल्पना आहे, तो तुम्ही एक्सपोर्टचं जे डेफिनेशन आहे सेक्शन 2 सबक्लास 6 आयजीएसटी ऍक्टचं, त्याच्यामधली जी ई कंडिशन आहे त्यानुसार तुम्ही हा प्रश्न विचारताय. तर सर ई कंडिशन मध्ये ना डिस्टिंक्ट पर्सन साठी फक्त रिस्ट्रिक्शन आहे. म्हणजे एखाद्या ब्रांचने जर हेड ऑफिसला सर्व्हिस दिली तर तिथे एक्सपोर्ट होत नाही, पण जर एखाद्या लिमिटेड कंपनीनं दुसऱ्या लिमिटेड कंपनीला जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सर्व्हिस दिली तर ते एक्सपोर्ट क्वालिफाय होतं. त्याच्याबद्दल एक जजमेंट सुद्धा आलेला हायकोर्टाचं, मला जेवढं आठवतंय तर मला वाटतं लिंडे इंजिनिअरिंगचं जजमेंट आहे. मी तुम्हाला ते जे जजमेंट आहे ते तुम्हाला 2 मिनिटं वेळ द्या, मी तुम्हाला ती जजमेंटची कॉपी जी आहे ना ती पाठवून देतो. किंवा मला सर तुमचा ईमेल आय डी जर तुम्ही द्याल किंवा मला टेक्स्ट मेसेज करता का व्हॉट्सअपला, की माझा नंबर आलेला आहे तुमच्याकडे 9920 पीपीटीवर. सर पीपीटीवर आहे सर. हा हा सर, लिहूनच घेतो ना. लिहून घ्या ना 9920644648. मला फक्त व्हॉट्सअपला माझा नंबर आहे, टेक्स्ट करा, मी तुम्हाला ते जजमेंट पाठवतो. सर परत एकदा नंबर सांगता का? हो सर, 9920644648. ओके सर. 9020644648. आणि माझा ईमेल आय डी पण मी त्या चॅटबॉक्सवर लिहिलेला आहे, स्क्रीनवर पण आहे. तर फील फ्री टू मला मेसेज करा, मी तुम्हाला ते जजमेंटची कॉपी सेपरेटली पाठवून देतो. येस सर. दुसरा कोणता प्रश्न आहे? आणि आय विल रिअली, म्हणजे आम्हाला आवडेल तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं काय नाही चॅटबॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला काही इम्प्रुव्हमेंट वगैरे असेल, वाटत असेल सेशनमध्ये काही पाहिजे असेल तर ते सुद्धा सांगा, विल बी मोर दॅन हॅपी. कारण की आणखी आपले 2 सेशन आहेत, त्या 2 सेशनमध्ये आम्ही प्रयत्न करू की जे पण तुमचे सजेशन इम्प्रुव्हमेंट आहेत ते नक्कीच आम्ही त्याच्यात इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू. लेक्चर छानच आहे, फक्त संपूर्ण झाल्यानंतर तुम्ही आम्हाला पीडीएफ फाईल पाठवा लेक्चरची सगळी. हो हो 100% सर. तुम्हाला प्रेझेंटेशनची कॉपी मी इमिजिएटली सरांना मेल करतो आता लगेचच्या लगे, म्हणजे तुमच्या सर्वांना कॉपी भेटून जाईल. काय सर? म्हणजे आम्हाला अभ्यास करता येईल, अभ्यास पूर्ण होईल त्यानुसार. येस येस. नाही नक्कीच नक्कीच पाठवेल मी, काही काळजी करू नका. नक्कीच मी तुम्हाला त्याचा प्रेझेंटेशनची कॉपी पाठवतो. आणि आमचे काही व्हिडिओज वगैरे पण आहेत युट्यूबला, जीएसटीचा मास्टर क्लास वगैरे फ्रीमध्ये आहेत. तुम्ही कधी पण युट्यूबला जर गेला आणि प्रीतम भावरे म्हणून टाईप केलं फक्त आमचं नाव, तर तुम्हाला बऱ्यापैकी आमचे व्हिडिओज दिसतात, बजेटचे, अमेंडमेंटचे, चेंजेसचे. तर ते सुद्धा आपण बघू शकता कधी पण तुम्हाला वाटलं तर. आणि मी तुम्हाला प्रेझेंटेशनची कॉपी सुद्धा मेल करतो आजच. युट्यूब चॅनल आहे का? येस. युट्यूब चॅनल आहे का सर तुमचं? हो सर, युट्यूब चॅनल आहे. तुम्ही फक्त प्रीतम भावरे म्हणून जरी टाईप केलं गुगलला जाऊन तरी किंवा युट्यूबला जाऊन तरी बऱ्यापैकी आपले व्हिडिओ दिसतात. जीएसटीचे बऱ्यापैकी व्हिडिओ आहेत आपले, जीएसटीचा मास्टर क्लास आहे, परत आता जीएसटीचे बजेटमध्ये चेंजेस आले त्याच्यावरचे 4-5 व्हिडिओ आहेत.
लिंक्डइनला जर तुमच्यापैकी कोणी असेल तर कनेक्ट करू शकता आपण लिंक्डइनला सुद्धा. आपण रेग्युलर अपडेट त्यावर शेअर करतो लिंक्डइन वगैरेला. सो अमेझिंग, थँक्यू ऑल, थँक्स फॉर जॉईनिंग. आणि मला वाटते खूप ऍक्टिव्हली तुम्ही सर्वांनी पार्टिसिपेट केलं, त्यामुळे नक्की सेशन आणखी चांगलं झालं जेवढं होतं त्याच्यापेक्षा सुद्धा. सो थँक्स देशमुख सर फॉर द अपॉर्च्युनिटी. हा पहिला पार्ट मिसिंग झाला सर, म्हणजे एवढा चांगलं सेशन झालं ना. मला पहिला पार्ट म्हणजे ते स्क्रीनशॉट पण त्या नोट्स मध्ये पाठवले आहे की मला पहिल्या पार्ट मध्ये एकच इमेज दिसत होती आणि पूरी स्क्रीन ब्लँक होती. आता मी उन्हामध्ये येऊन बसलो आहे आणि तिथं नेटवर्क आलं म्हणून मला सगळ्या पीपीटी वगैरे दिसत आहे सर. चांगलं सेशन झालं. अच्छा, सो नाईस टू हिअर दॅट सर. सो हॅपी टू हिअर दॅट. सो नाईस टू हिअर दॅट. नक्कीच, मला वाटतं तुम्ही सर्वांनी सुद्धा खूप ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलं सेशन मध्ये, त्यामुळे जेवढं सेशन चांगलं झालं, खूप चांगल्या प्रकारचे प्रश्न, चांगल्या प्रकारचे उत्तरं तुम्ही सर्वांनी दिलेत. सो वी होप टू कंटिन्यू, पुढचे पण काही सेशनमध्ये आपण अशाच प्रकारे इंटरॅक्टिव्ह ठेवू आणि जेवढे काही इनपुट्स आमच्याकडून तुम्हाला शेअर करू शकतो तेवढे वी विल सर्टनली ट्राय टू डू दॅट. नक्कीच, आता कोरोना आहे म्हणून थोडं अवघड आहे, पण आता ज्याही वेळेस मला ते मी तर पुण्यातच आहे, पुणे आणि मुंबईला तर जाणे ना, म्हणजे पुण्याच्या ऑफिसला तर रेग्युलर येणं होतं, तर ऑफिसला आलो तर नक्कीच भेट पण होईल मला वाटते बऱ्यापैकी आपल्या जणांची. आणि मुंबईला पण आलं तर विल सर्टनली ट्राय टू मीट ऑल ऑफ यू. So thank you all, dhanyawad, thanks, pleasure meeting you all. Thanks for it sir. थँक्यू सर. आज सकाळची जी सेशन झालेली आहे त्याची युट्यूब लिंक तुम्हाला टाकलेली आहे.